मूर्तिजापूर येथील समाजसेवक रवी राठी यांनी गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यात जवळपास 1500 किलोमीटर प्रवास करीत पूरग्रस्तांना मदत कार्य करण्यासाठी आपल्या 20 जणांच्या टीमसोबत गेले असता त्यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयास भेट दिली. तेथील कार्य पाहून सर्व टीम दंग झाली. एक मोठ्या प्रचंड हॉलमध्ये पिशव्यांमध्ये किराणा पॅकिंग करण्याचे काम सुरू होते. एक नाही तर हजारो पिशव्यांमध्ये यावेळी हॉलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तर किराणा पॅकिंग स्वतः जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजाताई करीत होत्या. प्रत्येक कुटुंबाला 15 दिवस पुरेल एवढा किराणा या पिशवीत भरण्यात येत होता. या माऊलीचे काम पाहून संपूर्ण टीमच भारावून गेली होती. चेहऱ्यावर कुठलाही थकवा नसून उत्साहाने त्या हे काम करीत होत्या. तर इकडे त्यांची टीम पूरग्रस्तांना गावोगावी जाऊन किराणा पिशव्या पोहोचवत होती. तर या माऊलीच्या मदतीला रवी राठी यांच्या टीम सुद्धा हातभार लावत होता. शैलजाताई यांनी आपलं सामाजिक दायित्व पार पाडत संकटात असलेल्या समाजासाठी धावून आल्यात. पैशांच्या श्रीमंतीने तर मोठ्या आहेतच, त्याहीपेक्षा त्या मनाच्या श्रीमंतीने फार मोठ्या आहेत. याचा प्रत्यय रवी राठी यांच्या टीमला यावेळी आला. तर यावेळी जिल्हा सरचिटणीस व डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय वाघ, वैद्यकीय पथक, समाजसेवक रवी राठी, निजाम इंजिनियर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण पाटील, कोषाध्यक्ष डॉक्टर येवले यांच्यासह 20 मित्रांनी सेवा दिली. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. आज आम्ही इथे इस्लामपूरला गेलो होतो. आम्ही मदत निधी गोळा करून घेऊन गेलो तिथे इस्लामपूरला. तर आमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहे, त्यांचे कार्यालयामध्ये मदत निधीचे हे किराणाची थैल्या तयार करून राहिले होते ते. तर आम्ही तिथे गेलो, सांगली जिल्ह्यात आहे इस्लामपूर. तिथे आम्ही पाहिलं की आदरणीय शेजाताई जयंत पाटील जे आहे त्यांची विशेष ते स्वतःहून ते तिथे थैल्या तयार करायले मदत करून राहिले होते, स्वतः तयार करून राहिले होते. तर हे आम्ही पाहून दंग झाले की बा हे कसे काय एकदम, मतलब इतकी मोठी आई जे म्हणजे सर्व आहे त्यांची, इथे काहीच कमी नाही त्यांची घरी, तरी ते स्वतःहून ते कार्य करून राहिले तिथे आणि सर्व कार्यकर्ताले एनर्जी देऊन राहिले होते. रात्री 3-3 वाजेपर्यंत ते कार्य करून राहिले होते. तर हे पाहून आम्ही दंग झालो की बा आपण काहीच नाही त्यांच्या समोर, इतकी मोठी हस्ती, इतकी मोठी ते ताई जे आहे ते इतकी मदत करून राहिले. तर आम्ही म्हटलं की बा आम्ही करा काही ना काही. तर आम्ही जे निधी म्हणजे तिथे आम्ही पाहिलं की 19 आयटम आहे ते पदार्थ, ते एक एक थैलीमध्ये असं तयार करून ठेवलेलं त्यांनी, जे 15 दिवस पुरते एक एक जणांनी, आणि अशी 25,000 थैली तयार करून ठेवलेली होती त्यांनी. तर हे पाहून मी आम्ही दंग झालो की बा 25,000 थैली तयार, आणि ते स्वतःहून तिथे जाऊन कुपन देऊन आले जे गरजू लोक आहे, आणि कुपन देऊन ते थैली वाटप करणार. इतकी चांगली पद्धतीने ते प्रोसेसने कार्य करून राहिले की आम्ही पाहून म्हणजे दंगच झालो की बा इतकी मोठी आई जी आहे त्यांच्याजवळ काहीच कमी नाही, पण ते इतकं कार्य करून राहिले की हेच नाही समजून आलं आम्हाला की काय आहे. तर चांगला कार्य चालू इथे पूरग्रस्तासाठी फार मदत करून राहिले आमचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, त्यांचा पूर्ण परिवार त्याच्यात सहभाग आहे आणि पुष्कर कार्यकर्ते तिथे सहभाग आहे. आम्ही मूर्तिजापूर राष्ट्रवादीच्या वतीने, डॉक्टर शेरच्या वतीने तिथे गेलो. निजामबाई इंजिनियर, रवी राठी, डॉक्टर यावले, 4-5 जण आम्ही तिथे गेलो आणि ते सर्व निधी त्यांचे सुपूर्द करून आम्ही किराणा वगैरे वाटप करायला देऊन आलो ते.